शिवसेनेचा दिंडोरीत रास्ता रोको। दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील पाटील व माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली येथे रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल रास्ता रोको करण्यात आला। दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यांची झालेली चाळण, तालुक्यात रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना जाग आणण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दररोज छोटे मोठे अपघात घडून निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागतात व शेतकऱ्यांनाही रस्त्याने मालाची वाहतूक करताना फार त्रास होतो, यासाठी रास्ता रोको करण्यात आला। यावेळी तालुक्याचे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग यावर रोष व्यक्त करीत त्यांना जाग येण्यासाठी रास्ता रोको करावा लागत आहे, लवकरात लवकर रस्त्यांबाबत सुधारणा करावी, नागरिकांचे हाल होत आहेत, येत्या 15 दिवसात रस्ते सुधारणा झाली नाही व रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर आम्ही प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व शिवसेना यापेक्षाही तीव्र आंदोलन करून शिवसेना स्टाईलने उत्तर देईल असे माजी आमदार धनराज महाले यांनी सांगितले। यावेळी जिल्हा प्रमुख सुनील पाटील, सुरेश भाऊ डोखळे, तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, डॉक्टर विलास देशमुख, जयरामजी डोखळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व या प्रसंगी तहसीलदार पंकज पवार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले। गणोरे आणि सर्वच आमचे युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत या तालुक्यातील अतिशय दयनीय झालेल्या रस्त्यांच्या बाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांनाही जाग आणण्यासाठी आजचा हा रास्ता रोको शिवसेनेतर्फे या ठिकाणी करण्यात आला। खऱ्या अर्थाने आपणही सर्वांनी बघितलं असेल की मागच्या काळामध्ये ज्यावेळेस लोकमतने बातमी लावली की संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खड्डे आणि सर्वात जास्त रस्ते खराब असतील तर ह्या दिंडोरी तालुक्याच्या आहे। आमचं म्हणणं एकच आहे की केंद्रातलं मंत्रीपद आपल्याकडं आहे, राज्यातलं उपाध्यक्ष बनून पद आपल्याकडं आहे आणि मग एवढे मोठे लोकप्रतिनिधी असताना सुद्धा या तालुक्यामध्ये अतिशय रस्त्यांची दयनीय अवस्था ही आपण सर्वांनी या ठिकाणी बघतोय आणि या रस्त्यांमुळे अनेक अपघात त्या ठिकाणी होत आहेत, या अपघातांमुळे अनेक प्राण गेलेत, अनेक जीव गेले। सकाळी तो कार्यक्रमाला किंवा एखाद्या बाजारला जातो आणि संध्याकाळी निरोप येतो, त्याचा अपघात झाला, त्याचा मृत्यू झाला, अशी परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। त्याचप्रमाणे या खड्ड्यांमुळे अनेक लोकांना बाकीचे आजार, मणक्याचे आजार हे त्रास सुरू झाले, अनेकांच्या गाड्या खराब झाल्या आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ही शिवसेना रस्त्यावर उतरली। हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर कसा बाकी आहे असं आम्ही प्रशासनाला खर्चावून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे येत्या 15 दिवसामध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत असतील, सार्वजनिक बांधकाम अंतर्गत असतील, हे सर्व रस्ते या ठिकाणी खड्डेमुक्त झाले पाहिजे यासाठी 15 दिवसाचं अल्टिमेट आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी प्रशासनाला दिलेले आहे। जेणेकरून जर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ह्या आमच्या जे काही या ठिकाणी आंदोलनाचा विषय होता त्या विषयाच्या अनुसारानं त्या ठिकाणी जर त्यांनी काम केलं नाही आणि येत्या 15 दिवसात रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर पुढील काळामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही, त्यांना शिवसेना स्टाईलने त्या ठिकाणी प्रतिउत्तर दिले जाईल। याप्रसंगी जिल्हा प्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, सुरेश भाऊ डोखळे, उपजिल्हा संघटक सतीश देशमुख, उपजिल्हा प्रमुख कैलास पाटील, अरुण गायकवाड, संगम देशमुख, प्रभाकर जाधव, गोविंद घुमरे, नदीम सय्यद, किरण कावळे, नंदू बोंबले, नदीम सय्यद, निलेश शिंदे, राजू गटकर, अमोल कदम, उल्हास गोरस्ते, रघुनाथ आहेर, जयराम डोखळे, सुनील मातेरे, बाळासाहेब दिवटे, विजय पिंगळ, अविनाश वाघ, बाबूराव शिंदे, शिवराज गोडसे, सचिन कावळे, संतोष मुरकुटे, झुंबर पाटील, कैलास जाधव, सुनील जाधव, शिवसागर पवार, उज्ज्वला बोराडे, पप्पू शिवले, पिंटू उफाडे, उत्तम जाधव, वैभव महाले, शेखर कांबळे, अश्वमेध गणरे, सुभाष देशमुख, पुंडलिक आपसुंदे, पप्पू राऊत, शेखर कांबळे, ज्ञानेश्वर शिंदे, सोनू देशमुख, रवी शिंदे, काशीनाथ बदादे, रमेश जाधव, त्र्यंबक बस्ते, मोहन जाधव, सुरेश देशमुख, प्रमोद पाटील, दौंड बाबा, भास्कर वडजे, दत्तू पाटील आदी बहुसंख्येने पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटना, ज्येष्ठ नागरिक हजर होते। यावेळी PI प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली PSI अमोल पवार कावळे, ASI लहारे, पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। नारायण काका राजगुरू, शिवसेना सोशल मीडिया, तालुका प्रमुख, दिंडोरी।
नाशिक लोकशाही न्यूज ब्यूरो रिपोर्ट, नाशिक।